नमस्कार, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आंध्र प्रदेशातून मशिनरी घेऊन दोन ट्रक गुजरातकडे निघाले होते। त्यापैकी एका ट्रकचा चालक सोहनलाल चोरडिया, वयवर्ष 56, राहणार अजमेर, राजस्थान, यांनी आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास जालन्याजवळ आल्यानंतर सोबतच्या ट्रक चालकास छातीत दुखत असल्याने मी गोळ्या औषधी घेतो असे मोबाईलवर सांगून त्याला पुढे जाण्यास सांगितले होते। आज पहाटेच्या सुमारास हा ट्रक जालन्यापासून 5 किलोमीटर भोकरदन रोडवर समृद्धी मार्गालगत रस्त्याच्या खाली आढळून आला। धावत्या ट्रकमध्ये चालक चोरडिया यांना हृदयविकाराचा झटका आला होता। ट्रकवरील ताबा सुटला होता, तरीही त्यातच त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रक पलटी होऊ न देता रस्त्याच्या खाली उतरून उभा केला। घटनेची माहिती कळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह संदीप सावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी उबाळे, संजय घुसिंगे, चालक साळवे आदींनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या खाली उतरलेला ट्रक उचलून रोडवर आणण्यात आला। या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपल्या आवाजचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।